नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आता संपलेलं आहे आणि बिग बॉस मराठीचा महाविजेता ठरलेला आहे अक्षय केळकर. बाहेर आल्यानंतर स्पर्धकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या जातात, त्यामध्येच किरण मानेंचा TV9 मराठीला इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला, जर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 4 विजेते झाले असते तर तुम्ही त्या मुमेंटला काय केलं असतं. त्यावर किरण मानेंनी सुद्धा खूप छान उत्तर दिलं आहे. किरण माने बोलतात, जर मी बिग बॉस मराठी सीझन 4 विनर झालो असतो आणि माझ्या हातामध्ये जर ट्रॉफी मिळाली असती तर मी पहिला तेजस्विनी लोणारीला स्टेजवर बोलवून ती ट्रॉफी शेअर केली असती. कारण तेजस्विनी एक चांगली स्पर्धक होती आणि घरामध्ये माझं आणि तेजस्विनीचं चांगलं बॉन्डिंग होतं. चांगल्या प्रकारे ती सगळ्यांना समजून घेत होती आणि त्यामुळे मला जर बिग बॉस मराठी सीझन 4 ट्रॉफी मिळाली असती तर तो मुमेंट मी तेजस्विनी लोणारीबरोबर शेअर केला असता. तर मित्रांनो, इथे किरण मानेंनी तेजस्विनी लोणारीबद्दल जे काही बोललं आहे ते तुम्हालासुद्धा आवडलं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.